माहिती मिळाली ते फक्त राजकीय आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. त्यांच्या राजकीय नैराश्यातून केलेले हार आरोप असं कसं माझं मत. त्यांचं काम ते करतील, ज्यांच्याकडे पुरावे जातील ते अथॉरिटीज ती चौकशी करतील, त्यातून काय बाहेर येईल ते बघूया. चौकशीला आम्हाला तयारच राहावं लागतं 12 महिने 24 तास. संजय राऊत यांनी राहुल कोल यांच्यावर आरोप केले आहेत. आपल्यासोबत राहुल कोल आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे की 500 कोटीचा घोटाळा झाला पण देवेंद्र फडणवीस वाचवत आहेत. नाही, त्यांचं जे मी बघितलं जेवढं मला माहिती मिळाली ते फक्त राजकीय आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. त्यांच्या राजकीय नैराश्यातून केलेले हार आरोप असं कसं माझं मत. पण त्यांनी पुरावे दिलेले आहेत, त्यांनी पुरावे ते म्हणाले की मी पुरावे त्यांच्याकडे देतो आहे आणि त्याच्यावर कारवाई करावी. त्यांचं काम ते करतील, ज्यांच्याकडे पुरावे जातील ते अथॉरिटीज ती चौकशी करतील, त्यातून काय बाहेर येईल ते बघूया. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा बारामती लोकसभा लढवायची होती त्यावेळी देखील जेव्हा सरकारने 300 कोटी रुपयांची मदत साखर कारखान्याला केली त्याचवेळी हा संपूर्ण आरोप जो आहे तो त्याला सुरुवात झाली होती. नाही, त्यांनी आरोप काय, सरकारी संस्था आहेत, लोकशाही, याच्यामध्ये आरोप होत राहतात, पण त्याच्यात काही तथ्य मला काही दिसत नाही. पण चौकशी जर केली गेली तर तयार आहात सगळे? हो, चौकशीला आम्हाला तयारच राहावं लागतं 12 महिने 24 तास. आपण जोपर्यंत चौकशी जी आहे ती चौकशीला आम्ही 12 महिने 24 तास जे आहे ते साखर कारखाना काढला तर तयारच असतो अशी भूमिका जी आहे ती राहुल कोल यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. वेळ गणेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.